या विश्वामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे तत्व देणारे तथागत गौतम बुद्ध, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं, ते या विश्वातलं आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, ज्यांच्यामुळे या महाराष्ट्राला अस्मिता अस्तित्व मिळालं, ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, आम्हा सर्वांना शिक्षणाची दारं खुली करणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले, हे फुले दाम्पत्य आरक्षणाचा हक्क देणारे राजर्षी शाहू महाराज, 27 वर्ष पांढऱ्या घोंगडीवरती बसून आदर्श राज्यकारभार करणारे अहिल्याराणी होळकर, रशियाच्या स्टॅलिनगार्डवरती छत्रपती शिवरायांचा पोवाडा म्हणून त्यांना अगदी देशाच्या बाकेरकी नेणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आणि या सर्व महामानवांच्या विचारांना आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत करून आपल्या सर्वांनाच मूलभूत हक्क आणि अधिकार देणारे बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्या ज्या महामानवांनी आणि महान स्त्रियांनी या देशामध्ये समता नांदावी, स्वातंत्र्य यावं यासाठी प्रयत्न केला, त्याग दिला, योगदान दिलं, त्या सर्व महामानवांना आणि महान स्त्रियांना मी प्रथम अभिवादन करते. आज आपण जानेवारी 2024 मध्ये आहोत, आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव, असा 3 ते 12 आपण दशरात्र महोत्सव साजरा करत असतो, आणि म्हणून या दशरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज आपण राष्ट्रमाता जिजाऊ व त्यांच्या कार्य व विचारांची प्रासंगिकता या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. तर या दोन्ही जयंती निमित्ताने आणि येणाऱ्या 23 ची स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्तानेही मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. आता महामानवांच्या हा विषय तसा मी खूप वेळेस मांडलेला आहे, पण तरी थोडस सांगावंस वाटतं की महामानवांच्या महानायकांच्या जयंत्या का करायच्या असतात किंवा का कराव्यात, हे सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वतःला विचारलं पाहिजे. सुरुवातीलाच तुम्हाला एक सांगू इच्छिते की सत्यशोधक हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर जो चित्रपट आलेला आहे तो आपण अवश्य पहावा. त्याचं कारण असं आहे की आम्ही इतक्या दिवस असं सांगत होतो की आमच्या महामानवांच्या जीवनावरती चित्रपट येत नाहीत, मालिका होत नाहीत, त्यांचं कुठं प्रसारण होत नाही, आणि आता ज्यावेळेस आपली काही लोक मिळून हे करतायत त्यावेळेस तरी आपण, मला असं वाटतं की याला उदंड प्रतिसाद दिला पाहिजे आणि आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आपण केले पाहिजेत. तर आपला मुद्दा असा होता की आपण या महानायकांचे जन्मोत्सव का साजरे करावेत आणि या सगळ्या गोष्टींची प्रासंगिकता, याचा रिलिव्हन्स आजच्या काळासोबत काय आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ज्या महामानवांनी तुमच्या माझं आजच जगणं समृद्ध होण्यासाठी, आम्हाला समान पातळीवर आणण्यासाठी, आमचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, आमच्या अस्मितेला कुठेतरी जाणीवा निर्माण व्हाव्यात आणि आमच्या स्वाभिमानानं आम्ही जगावं, यासाठी त्या महामानवांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय त्याग दिला, काय योगदान दिलं आणि काय प्रयत्न केले ते आम्हाला माहीत असावेत. दुसरं आणि महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं म्हणतात की जर ज्या माणसांना इतिहास माहीत नसतो ती माणसं इतिहास घडू शकत नसतात, तर आम्हाला आमचा इतिहास माहीत असावा, प्लस आम्ही उद्याचा इतिहास घडण्यासाठी, आमच्या आजच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी या महामानवांचं बोट कुठे आम्हाला धरता येतंय का, आणि त्या बोटाला धरून आमची प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला काही मदत होणार आहे का, याची सुद्धा चाचपणी करण्यासाठी आम्ही हे केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण आजचा जो विषय निवडलेला आहे की जिजाऊंच्या विचारांची प्रासंगिकता आज 21व्या शतकात जगत असताना 16व्या शतकात 17व्या शतकामध्ये जगणाऱ्या या स्त्रीची आजच्या काळातली काय प्रासंगिकता असावी या विषयावर आपण थोडासा प्रकाश टाकणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सर्वांना कल्पना आहे की 12 जानेवारी 1598 ला राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म सिंदखेड राजा या ठिकाणी म्हाळसाराणी आणि लखुजीराजे जाधव यांच्या पोटी झाला. राष्ट्रमाता जिजाऊंना इतर सर्व भाऊ होते व त्या एकट्याच मुलगी म्हणून त्या घरामध्ये जन्माला आल्या. सरदाराच्या घरात जन्माला आलेली ही राजकन्याच म्हणा, कारण लखुजीराजे जाधवांचं जे घराणं आहे ते निजामाच्या पदरी सरदारकी करणारं घराणं होतं, आणि
त्या सरदारांच्या घरामध्ये, वीरांच्या घरात, युद्ध करणाऱ्यांच्या घरामध्ये प्रशासन चालवणं, राजकारण करणं, युद्धाला जाणं, प्रशासनाच्या सगळ्या गोष्टी बघणं आणि राज्याची व्यवस्था बघणं, ह्या सगळं वातावरण या राष्ट्रमाता जिजाऊंच्या घरामध्ये होतं आणि त्या घरात जिजाऊंचा जन्म झाला. म्हणजे जिजाऊ ही ज्या घरात जन्माला आली तेही फार महत्वाचं आहे. आणि एका वीराच्या पोटी जन्म घेतलेली ही कन्या एका वीराचीच बायको झाली, म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधलं वेरूळ हे गाव भोसल्यांचं, शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचं. वेरूळ या ठिकाणी मालोजीराजे भोसलेंचा मुलगा शहाजीराजे भोसले यांच्यासोबत जिजाऊंचा विवाह झाला. आणि शहाजीराजांसोबत जिजाऊंचं लग्न झाल्यानंतर सिंदखेड राजामध्ये जन्मलेली विदर्भाची कन्या मराठवाड्याची सून झाली. मी नेहमी म्हणत असते की जिजाऊंचा जन्म विदर्भातला, जिजाऊंचं सासर मराठवाड्यातलं आणि जिजाऊंनी शिवरायांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अवघा महाराष्ट्र व्यापून राहिलेली ही स्त्री आहे, ज्या काळामध्ये मोबाईल, मोटार, कार, कुठली कुठली रेल्वे, कुठली कुठली सुविधा नाहीये, त्या काळामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक असा प्रवास करत आपल्या आयुष्याला, सगळ्या महाराष्ट्राला व्यापून राहिलेलं हे मातृत्व आहे. आणि म्हणून जिजाऊंची ही थोडक्यात वैयक्तिक माहिती. आणि मग जिजाऊंच्या बाबतीतलं वैशिष्ट्य काय, तर जिजाऊ एका वीराची मुलगी आहे, वीरांची बहीण आहे, एका वीराची बायको आहे, वीरांची सून आहे आणि सगळ्यात महत्वाचं एका महान वीराची ती आई आहे. एका 32व्या वर्षी रणांगणावरच्या मरणाला मिठी मारणाऱ्या एका वीर नातवाची ती आजी आहे. म्हणजे जिजाऊंचं अवघं आयुष्य हे या वीरांच्या सान्निध्यात गेलेलं आहे, यांना घडवण्यात गेलं, यांना पाहण्यात गेलं, यांना अनुभवण्यात गेलं आणि त्यासोबत गेलं. ते म्हणजे की ह्या महाराष्ट्रातली त्या काळातली राजकीय परिस्थिती, त्या काळातली धार्मिक परिस्थिती, त्या काळातले प्रश्न जे की परकीयांच्या सत्तेनं महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले होते आणि या परकीयांच्या सत्तेपुढे लाचार होणारी अनेक माणसं जिजाऊंनी पाहिली होती. दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जिजाऊंना या सत्तेसाठी आपापसात भांडणारी आपली माणसं सुद्धा पाहिलेली होती. आणि जिजाऊंनी एखाद्या तरुण पुरीनं रस्त्यावरून चालताना तिला एखादा सरदार सहजपणे घोड्यावर टाकून घेऊन जातो आणि त्याचा पत्ता किंवा त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवायचा असतो हे सुद्धा समाजाला माहीत नाही, अशा काळात या मातेचं जगणं आहे. हे सगळं आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. जिजाऊंच्या विचारांची प्रासंगिकता ज्यावेळेस आपण घेतो, बघा आजचा आपण विषय चर्चेला घेत असताना दोन घटना आत्ताच घडून गेलेल्या आहेत. एक म्हणजे सुप्रीम कोर्टानं बिल्किस बानोच्या आरोपींना परत एकदा शिक्षा सुनावून त्यांना जेलमध्ये घालण्याचे आदेश दिले. एक चांगली गोष्ट भारतामध्ये घडली. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं अगदी मनापासून स्वागत करावं असं वाटतं. त्याचं कारण असं आहे की 13 वर्ष एखादी स्त्री न्यायासाठी भांडते, प्रत्येकाच्या दारात जाते आणि त्या आरोपींना गुजरात सरकार ज्यावेळेस सोडून देतं, त्यांचे सत्कार केले जातात आणि ते एका विशिष्ट ब्राह्मण जातीचे असल्यामुळे संस्कारी आहेत, त्याच्यामुळे ते असं करू शकत नाही किंवा त्यांनी केलं नाही किंवा व्हॉट एव्हर इट मे बी, असं सगळं सगळं वातावरण बनवून त्यांचे सत्कार करणं, पेढे वाटणं, त्यांना सुटल्यानंतर असं वातावरण झालं होतं. त्यावेळेस या देशातली धर्मसत्ता आणि राजसत्ते सोबतच न्यायव्यवस्था सुद्धा असंच काम करते की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. पण बिल्किस बानोच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि कुठेतरी आज रोजी या देशाच्या लोकशाहीचा कणा असलेली न्यायव्यवस्था जिवंत आहे. आणि नुसती ती जिवंतच नाही तर सत्ताधाऱ्यांच्या मोजोर मस्तीला जागेवर आणण्याची ताकद घेऊन ती जिवंत आहे. हे फार महत्वाचं आणि तुमच्या माझ्यासाठी आश्वासक आहे. एक दुसरं आणि महत्वाचं म्हणजे बनारस विद्यापीठामध्ये गँगरेपमध्ये जे आरोपी पकडले गेले त्याच्यामध्ये कुणाल पांडे, सक्षम पटेल, आनंद चव्हाण ही तीनही पोरं किंवा पुरुष जी आहेत ती भाजपच्या आयटी सेलचे पदाधिकारी आहेत आणि भाजपच्या आयटी सेलमध्ये भाजपच्या प्रचार आणि प्रसाराचं कार्य ते करतायत. बनारस विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली, विद्यापीठाच्या आवारामध्ये आवाज उठवला आणि म्हणून
कुठंतरी यांच्यावर FIR दाखल झालाय आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी त्यांना दिलेली आहे. वास्तविक त्यांना PCR मिळायला हवा होता पण तो काही मिळालेला नाही. पण त्यांना अटक झाली ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे समाज जर रस्त्यावर आला आणि समाज जागा असेल तर प्रशासनाला दखल घ्यावी लागते ही गोष्ट सुद्धा समाजाने आता समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा आपण आजकाल म्हणू लागलेलो आहोत की काही खरं नाहीये, तुम्ही कितीही ओरडा शेवटी असंच होणार आहे, नाही का? असं सगळं आपण बोलायला लागलेलो आहोत. तर या निराशेच्या गर्तेतून बाखेर येऊन हा प्रचंड मोठा आशावाद आपण बनारस विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून शिकला पाहिजे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेकडे सुद्धा आपण बघून ही न्यायव्यवस्था तुमच्या माझ्यासाठी एका महत्वाच्या खुर्च्यांवरती बसलेली आहे ती अजून जिवंत आहे. आणि अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यांना कार्य करायला लावणारं भारताचं संविधान जिवंत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते असंच जिवंत आणि रसरशीत जिवंत असेल याची काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे. तर जिजाऊंच्या विषयी बोलत असताना ही दोन उदाहरणं मी आपल्याला यासाठी दिली की जिजाऊंच्या चरित्राकडे वळत असताना मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की ज्या काळामध्ये राजे लोक म्हणजे लग्नाच्या बायका तर करायच्याच भरपूर, पण खूप बायका कीप म्हणून किंवा ठेवलेल्या म्हणून सुद्धा असायच्या आणि जिकडे जाईल तिकडं त्यांना असे संबंध करण्यामध्ये मुभा असायची. तिथं कुठलाच चारित्र्य हा क्रायटेरिया काही राजे लोकांसाठी लागत नसायचा, सरदारांसाठी लागत नसायचा, छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांसाठी लागत नसायचा, तर तो राजांना काय लागणार आहे. पण जिजाऊंच्या संस्कारांनी तयार झालेले छत्रपती शिवाजी महाराज मात्र अवघ्या म्हणजे शिवाजी महाराजांचं वय अगदी 16 वर्षाचं आहे आणि 16 वर्षाचं शिवरायांचं वय पुण्या सुपेची जहागिरी सांभाळत असताना स्वराज्याचा पाया रुवून कुठंतरी स्वराज्य उभं राहत आहे. त्याच काळामध्ये ज्यावेळेस रांझ्याच्या पाटलानं गावच्या पुरीवरती बलात्कार केला त्यावेळेस ही घटना शिवाजी महाराजांच्या कानावरती गेली आणि कानावरती गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी तात्काळ दरबारामध्ये हजर करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत प्रधानमंत्री अधिकारी हे न्यायव्यवस्थेचं काम बघत असायचे, पण राजांनी दखल देऊन त्या गुन्हेगाराला दरबारात हजर केलं, गुन्ह्याची शहानिशा केली आणि नुसती शहानिशा केली नाही तर हात पाय तोडून अंधाऱ्या कोठडीमध्ये टाकण्याची शिक्षा त्या पाटलाला दिली. ही अत्यंत ऐतिहासिक घटना छत्रपती शिवरायांच्या चरित्रात घडू शकली याच्या पाठीमागे जिजाऊंचा चारित्र्याचा संस्कार आहे हे आपल्याला कधीही विसरता येणार नाही. शिवाजी महाराजांना ज्या आईनं घडवलं त्या आईचं स्वतः एक आपला राज्य असलं पाहिजे, आपल्या राज्याची एक धर्मव्यवस्था, एक न्यायव्यवस्था आणि एवढंच नाही तर आपल्या राज्याचं एक चरित्र असलं पाहिजे. जसं की हे BJP च्या IT सेलची पोरं आहेत, पुरुष आहेत आणि यांचे फोटो मोदींसोबत त्या स्मृती इराणींसोबत सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहेत. म्हणजे ही मोठी प्रधानमंत्र्याला भेटणं काही सोपी गोष्ट नसते, पण ही पुरुष अगदी आय टू आय कॉन्टॅक्ट करून त्यांना भेटू शकत असतील तर निश्चितच त्यांच्या पक्षामध्ये त्यांना महत्वाचं स्थान असेल. आणि अशी बलात्कार करणारी माणसं आपल्या पक्षात आहेत आणि त्यांच्या त्यांना तात्काळ काढून देणं, त्यांना त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेणं, त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं असं काहीही न करता उलट त्यांना जेवढी सुरक्षितता देता येईल तेवढी जर पक्ष देत असेल आणि तो जर सत्ताधारी पक्ष असेल तर मात्र आम्हाला विचार करावा लागतो की या राजव्यवस्थेचं चरित्र काय आहे. आणि म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांना घडवत असताना आपल्या शिवाजी महाराजांच्या चारित्र्याची जडणघडण जिजाऊंनी अशी केलेली होती की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये कुठंही ठेवलेली बाई आपल्याला सापडत नाही. शिवाजी महाराजांची जेवढी लग्न झालेली होती 8 तेवढ्याच बायका शिवाजी महाराजांना होत्या. आणि शिवाय आपण युद्धाला जाताना स्त्रियांना सोबत न्यायचं नाही का? कारण जिंकलेलं सैन्य हरलेल्या सैन्यातल्या स्त्रियांवर बलात्कार करतं, त्या स्त्रियांचं जीवन उद्ध्वस्त होतं, त्यांना परत आपलं जीवन सुरू करण्यासाठी कुठलंही नैतिकता आणि नैतिक आधार देणारी माणसं उरत नसतात. आणि म्हणून अशा प्रकारचे निर्णय आणि नियम शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आपल्याला दिसतात याच्या पाठीमागे जिजाऊंचा संस्कार आणि एकंदरीत जिजाऊंनी शिवाजी महाराजांना ज्या संस्कारात घडवलं
तो विचारही आपल्याला या माध्यमातून दिसून येतो. शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका हिरकणीच्या उदाहरणावरून आपल्याला माहिती आहे. सावित्रीबाई देसाई तर परकीय सैन्यातली स्त्री आहे, परकीय किल्ल्याची किल्लेदार आहे, पण ज्यावेळेस गायकवाड नावाचा आपला सरदार तिच्या सोबत चुकीचं वर्तन करतोय त्यावेळेस स्वतःच्या सरदारालाही माफ न करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे, आणि भाजपच्या आय टी सेलची ही पुरुष मंडळी बलात्कार करतायत आणि तरी मोकाट फिरू शकली, इलेक्शनचा प्रचार करू शकली, हे राज्य कुठं? हे शिवरायांच्या किंवा छत्रपतीच्या आशीर्वादाने अशी राज्य कुठं निर्माण होऊ शकत असतात काय, आणि यांची कुठेतरी पातळी तिथपर्यंत पोचते काय, हा विचार एक सामान्य जनता म्हणून तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा जिजाऊंचा विचार आजच्या काळात सुद्धा म्हणजे चरित्राचा, की स्वतःच्या राज्य व्यवस्थेला सुद्धा एक चरित्र असलं पाहिजे, एक नैतिकता असली पाहिजे, एका नैतिकतेचं अधिष्ठान असलं पाहिजे, आणि माणसाला स्वतःची प्रतिष्ठा, स्त्रीला तिची प्रतिष्ठा, तिची इज्जत आणि तिच्या स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे. आणि हे जर कुठली शासन व्यवस्था देऊ शकत नसेल तर त्यांना छत्रपती शिवरायांचा नाव घेण्याचा कुठलाच अधिकार नाही, हे सुद्धा आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की तुम्हाला मला जर एक चांगली राज्य व्यवस्था निर्माण करायची असेल तर नैतिकतेनं भरलेली माणसं आणि नैतिक संस्कारात वाढणारी मुलं सुद्धा आपल्याला घडवावी लागणार आहेत. त्यांनी त्यांच्या म्हणजे एक कवी असं म्हणाला होता की स्त्रीकडे बघताना माझी नजर शिवाजी व्हावी. मला ती मागची पुढची कविता आठवत नाही पण मला ते वाक्य फार आवडलं की स्त्रीकडे बघताना माझी नजर शिवाजी व्हावी. म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी स्त्रियांकडे बघत असताना संत तुकारामांचा अभंग परस्त्री आम्हा रखुमाई समान, म्हणजे परस्त्री आमच्यासाठी विठ्ठलाची रुखमाई आहे, तितकी आदर्श आहे, तितकी पवित्र आहे, तितकी नैतिक आहे आणि तितक्या आदराच्या नजरेनं आम्ही तिच्याकडे पाहिलं पाहिजे. हा संत तुकारामांचा अभंग जगलेला हा राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या कुशीतून आणि ज्या संस्काराच्या मुशीतून घडला ती राष्ट्रमाता जिजाऊ होती. आणि ते नैतिकता, ते चारित्र्य आणि तो संस्कार तुम्हाला मला आज तयार करण्यासाठी या इतिहासाच्या पानांना पुन्हा एक चाळावं लागणार आहे. आणि जिजाऊंचा हा नैतिकतेचा आणि चारित्र्याचा संस्कार तुम्हाला मला समाजामध्ये रुजवावा लागणार आहे. कुठल्याच पातळीवरती स्त्रियांवर होणारे घाणेरडे गुन्हे आम्ही खपून घेतले जाणार नाहीत, ही भूमिका ज्या जर सरकार घेत नसेल तर जशी ती बनारस विद्यापीठातल्या पोरापोरींनी घेतली, विद्यार्थ्यांनी घेतली, तशीच ती भूमिका समाज म्हणून तुम्ही मी सुद्धा घेतली पाहिजे. मणिपूरची घटना तर आपण विसरताच कामा नये. म्हणजे मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं स्त्रियांना म्हणजे ते बोलायला सुद्धा प्रचंड वेदना होतात की तुम्ही अशा प्रकारची स्त्रियांची धिंड हजारोंचा समूह कशी काढू शकता. म्हणजे मी मला ते बोलणं कधीच आवडत नाही की तुम्हाला बहिणी नाही का, आई नाही का, नामुक नाही का, नमुक नाही का, नको. अरे ती एक स्त्री आहे, एक माणूस आहे आणि तिला या देशाच्या संविधानाने हक्क दिलाय. ती माणूस म्हणून तिला माणूसपणे जगण्याचा हक्क आहे आणि तो तिचा सन्मान आणि जगण्याचा हक्क काढून घेण्याचा हक्क तुम्हाला दिला कोणी, हा प्रश्न खर तर आपण त्यावेळेस पासून विचारायला हवाय. पण आपली स्मरणशक्ती फार कमकुवत आहे. राम मंदिराच्या आंदोलनामध्ये आता सगळेजण अगदी झोकून देऊन उभे राहिलेले आहेत. आता सगळं वातावरण मीडिया फक्त तेवढंच दाखवणार आहे, सगळ्या लोकांच्या स्टेटसवर व्हॉट्सअपला फेसबुकला सगळं तेवढंच पडणार आहे का? त्याच्या पलीकडे जाऊन ह्या ज्या घटना घडतायत ह्या घटनेकडे आपण बघणार आहोत की नाही? आमचा देश कुठे चाललाय हे आपण बघणार आहोत की नाही? आणि म्हणून आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जिजाऊंच्या विचारांची, संस्कारांची आणि जिजाऊंनी निर्माण केलेल्या स्वराज्याची आज पुन्हा गरज आहे. आणि म्हणून जिजाऊंच्या विचारांची प्रासंगिकता आज आहेच. दुसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की जिजाऊंच्या हा चारित्र्याचा मुद्दा तर अत्यंत महत्वाचा आहेच. तो जिजाऊंनी शिवरायांना शिकवला, संभाजीराजे सुद्धा तसेच चारित्र्यवान निघाले. आणि संभाजीराजांनी तर एकच बायको केली, येसुराणी, आणि तिच्याही नावावर स्वतःची राजमुद्रा केली. म्हणजे भोसल्यांच्या घराण्यामध्ये स्त्रियांनी राज्यकारभार चालवण्याची पद्धत काही नवी नव्हती. शहाजीराजांचे वडील वारल्यानंतर सुद्धा शहाजीराजांच्या आईनं म्हणजे दीपाबाईंनी ही शहाजीराजे आणि शरीफजी या दोघांना मोठं केलेलं आहे.
त्यावेळेस स्वतःच्या जहागिरीचा स्थानिकचा कारभार पाहिलेला आहे. जिजाऊच्या घरातल्या आहेत त्या जाधव घराण्यातल्या बायका सुद्धा कर्तबगार आहेत. आणि स्वतः जिजाऊंनी तर पुणे आणि सुपेची जहागिरी ही जहागीरदार म्हणून सांभाळली आहे. कारण शिवाजी महाराज लहान आहेत, शहाजीराजे कर्नाटकला आहेत, आणि शहाजीराजे कर्नाटकला असताना पुण्याची आणि सुपेची जहागिरी शिवाजी महाराज लहान असल्या कारणानं अगदी सदरेवरती बसून राज्यकारभार जिजाऊंनी केलेला आहे. आणि नुसता राज्यकारभार केला नाही, तर जे ओसाड पुणे आदिलशहाचा सरदार मुरारजी जगदेव यानं, त्याचं काही ठिकाणी नाव कुलकर्णी सुद्धा लिहिलेलं आहे, तर यानं ज्या वेळेस पुण्यामध्ये गाढवाचा नांगर हाकला त्या ठिकाणी एक पहार, तुटकी चप्पल, त्या कवड्या बिवड्या असं ते अंधश्रद्धात्मक काही लावून ठेवलं, आणि जो कुणी ही उपसून या ठिकाणी काही शेती करण्याचा किंवा राहण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस त्याचा निर्वंश होईल, म्हणजे त्याच्या वंशात पुन्हा कुणीही जन्माला येणार नाही, अशा प्रकारची पुण्याची अवस्था करून टाकलेली होती. ज्यावेळेस जिजाऊ पुण्याला आल्या त्यावेळेस जिजाऊंनी ही सगळी परिस्थिती बघितली, आणि नुसती परिस्थितीच बघितली नाही तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या हातात प्रतिकात्मक स्वरूपात नांगर देऊन ती पखार उपसून फेकायला लावली शिवरायांना, आणि त्या ठिकाणी लाल महाल बांधला, शेतकऱ्यांना बोलवून त्यांना औतफाटा देऊन त्यांना बी बियाणं देऊन त्या ठिकाणी शेती करायला लावली, त्या ठिकाणी पुणे वसवलं. पुणे हे शहर जिजाऊंनी वसवलेलं शहर आहे पुन्हा एकदा. आणि एवढंच नाही तर त्या सदरेवरती बसून पुण्याच्या आणि सुप्याच्या जहागिरीचा कारभार जिजाऊंनी स्वतः जातीनं बघितलेला आहे. आपल्याकडे असं आहे ना, राजापेक्षा प्रधानालाच मोठं म्हणण्याची एक पद्धत आहे, आणि म्हणून आपण अत्यंत चुकीच्या लोकांच्या माथ्यावरती सगळं क्रेडिट देतो, आणि तुमच्या माझ्या लोकांचे क्रेडिट मात्र इतिहासाच्या पानांवरती महात्मा फुल्यांच्याच भाषेत सांगायचं तर कलम कसायासारखे मिटून टाकले जातात. जिजाऊंनी हा राज्यकारभार चालवला, जिजाऊंच्या पदरी सेवक होते, जिजाऊंच्या पदरी सरदार होते, जिजाऊंच्या हातात या दोन जहागिऱ्यांचा कारभार होता, तिथले न्यायनिवाडे, तिथली धार्मिक व्यवस्था, तिथल्या सैन्याची व्यवस्था, शिवरायांना घडवण्याची व्यवस्था, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी, आणि हे सगळंच्या सगळं जिजाऊंनी त्या काळात केलेलं आहे. आज महिला आरक्षण संसदेमध्ये 33% मंजूर झालं. कधी मिळणार आहे ते? 2024 नंतर 5 वर्षांनी. का? तर मतदारसंघ फायनलाइज नाही झाले, सगळं ते रचना बदलाव्या लागतील, कराव्या लागतील, त्याच्यात ओबीसी महिलांचा कुठेही समावेश नाहीये, म्हणजे पुन्हा सवर्ण महिलांना हे सेट मिळतील. एक दुसरी गोष्ट, जे राजकारण येत आहेत त्यांच्याच मुलींना आणि सुनांना हे सेट मिळतील. आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे अजून 5 वर्षानं काय होईल ते सांगता येत नाही. म्हणजे स्त्रियांच्या हातात सत्ता द्यायला घरातल्या पुरुषापासून तर राज्यव्यवस्थेतल्या पुरुषापर्यंत सगळेच घाबरतात ही परिस्थिती आहे. म्हणजे सगळ्यांना वाटतं बायकांनी राजकारणात आलं पाहिजे, पण त्यांनी रबरी स्टॅम्पची भूमिका केली पाहिजे. सही कर म्हटलं की सही करायची, हे कर म्हटलं की ते करायचं, ते कर म्हटलं की ते करायचं. स्वनिर्णयानं स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरावं अशी अपेक्षाच मुळी आज समाज करताना आपल्याला दिसत नाहीये. आपण आदर्श शहाजीराजे भोसलेंचा घेतला पाहिजे. म्हणजे मी नेहमी म्हणते की आपण म्हणतो सहजपणे, पुरुष लोक म्हणतात स्त्रियांच्या बाबतीत बोलत असताना, की स्त्रियांनो तुम्ही जिजाऊ व्हा, तुम्ही सावित्री व्हा, तुम्ही रमाई व्हा, तुम्ही अहिल्याबाई व्हा. व्हा ना, बिलकुल व्हा. पण माझ्या भावांनो तुम्ही पण आता हे लक्षात ठेवा की जिजाऊंच्या हातामध्ये दोन जहागिरांचा कारभार आहे, ती अर्थसत्ता, ती राजसत्ता, आणि ती निर्णय घेण्याची सत्ता जिजाऊंच्या हातात आहे. त्यावेळेस जिजाऊंनी शिवरायांना घडवलंय, त्याच्यामुळे त्या दोन जहागिरांमधून अवघं स्वराज्य उभं राहिलंय. तुम्हाला जर जिजाऊ हवी असेल ना, तर तुम्हाला शहाजीराजे व्हावं लागणार आहे. जर तुम्हाला सावित्रीबाईंसारखी नवऱ्यासोबत पावलावर पाऊल टाकून चालणारी, सक्षमपणे नवऱ्याच्या प्रत्येक कारभारात ती शिक्षणाच्या, शाळा काढण्याच्या, न्हाव्यांचा संप करण्याचा, बालहत्या प्रतिबंधक गृह उभारण्यासाठी, त्याचबरोबर महात्मा फुल्यांसोबत सत्यशोधक समाज स्थापन करण्यासाठी, महात्मा फुल्यांच्या ब्राह्मणवादी विचारांच्या विरोधात उभं राहणारी सावित्रीबाई व्हावी वाटत असेल, किंवा तशी स्त्री तुमच्या आयुष्यात असावी वाटत असेल ना, तर ज्या काळात बायका तुळशीला पाणी घालायला सुद्धा फक्त वाके देत होत्या, त्या काळात स्वतःच्या बायकोला पुस्तक हातात घेऊन शाळेपर्यंत पाठवणारा ज्योतिराव तुम्हाला तुमच्यामध्ये निर्माण करावा लागेल. रमाईसारखं तर आयुष्य कुणाचं जाऊ नये माझी इच्छा आहे. म्हणजे रमाईला जेवढा त्रास झाला
जेवढं सहन करावं लागलं तेवढं जगातल्या कुठल्या स्त्रीला करावं लागू नये माझी इच्छा आहे. पण तरी संसारामध्ये जीवन जगत असताना अनेक आयुष्यात प्रसंग येतात, आर्थिक परिस्थितीचे प्रसंग येतात, आणि या सगळ्या प्रसंगात तुमच्या बायकोने रमाईची भूमिका घ्यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा बाबासाहेबांसारखं समाजकार्यात स्वतःला झोकून दिलंय का, त्या गुणवत्तेचं समाजासाठी काम करताय का याचाही विचार करा. नाहीतर तुम्हाला कामही करायचं नाहीये, आळसात दिवस घालवायचेत आणि बिअर वरच्या चक्राही मारायच्यात, अशा अवस्थेत कुणी रमाई व्हावं ही अपेक्षा तुम्ही कशी करू शकता याचा सुद्धा विचार मला असं वाटतं की आजच्या पुरुषांनी केला पाहिजे. मला सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की जिजाऊ ही लखुजीराजे जाधव नावाच्या कर्तबगार सरदाराची मुलगी आहे. ती या राजसत्तेच्या व्यवस्थेमधून निर्माण झालेली आहे आणि त्या जिजाऊंना खटकणारी एक गोष्ट आहे की आपले वडील एवढे पराक्रमी, आपले भाऊ एवढे पराक्रमी, आपला नवरा एवढा पराक्रमी, आणि ही सगळी पराक्रमी माणसं आपल्या आजूबाजूची काय करतायत, कधी निजामाला सत्ता मिळवून देत आहेत, कधी सिद्धीला देत आहेत, कधी आदिलशहाला देत आहेत, कधी विजापूरच्या आदिलशहाला देत आहेत, कधी निजामाला देत आहेत, आणि हे सगळे आपापलं रक्त सांडतायत ते परकीय सत्तेसाठी. आणि यांना काय मिळतं? विश्वासघाताने जिजाऊंचे वडील आणि भाऊ निजामाच्या दरबारात कापले गेले हे दुःख त्या माऊलीच्या काळजाला किती लागलं असेल. म्हणजे तुमच्या प्रामाणिकपणाची, तुमच्या कर्तबगाराची, तुमच्या प्रचंड यशाची किंवा हातावरती प्राण घेऊन लढण्याची किंमत काय? विश्वासघाताने तुम्हाला संपवलं जाणं हा प्रश्न त्या माऊलीच्या मनामध्ये किती वेळेत छळत असेल. आणि त्या दरम्यान घडलेली दुसरी आणि महत्वाची गोष्ट, वेमगिरीच्या किल्ल्यावरती शहाजीराजांनी निजामाचा 5 वर्षाचा वारसदार मांडीवरती घेऊन त्याच्या डोक्यावरती छत्र धरून त्याला मांडीवर घेऊन एका नव्या राज्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या ठिकाणी जिजाऊंना असं वाटलं असेल की जर निजामाच्या 5 वर्षाच्या लेकराला मांडीवरती घेऊन माझा नवरा एक राज्य चालवू शकत असेल, एक राज्य निर्माण करू शकत असेल, एक राज्य जिवंत ठेवू शकत असेल, तर हेच काम आमच्या मुलांच्या बाबतीत का घडू नये. जिजाऊ ही सकाळी ह्या मंदिरात, दुपारी त्या मंदिरात, संध्याकाळी कोणत्या कीर्तनाला, आणि फक्त देवा माझा असं कर आणि देवा माझं तसं कर असं नुसतं कुठल्या मंदिराच्या दारात मागत बसणारी अंधश्रद्धा दुसरी कधीच नव्हती. जर अशी असती तर त्या मुरारजी जगदेवानं रोवलेली पहार आपल्या मुलाला जिजाऊनं काढायला लावली नसती. आणि म्हणून जिजाऊंनी अंधश्रद्धेच्या जिजाऊ विरोधात होत्या ही गोष्ट आपण नीट समजावून घेतली पाहिजे. कारण अलीकडे आपल्याकडे काय आलंय, कोणता एक बाबा आला, एक लोटा जल सब समस्या का हल. आणि त्याच बाबाने अजून काय सांगितलं, तुमची मुलं जर परीक्षेत पास व्हायची असतील तर ते बेलाच्या पानाला मध लावा आणि ते शिवजीच्या पिंडीवर असं ठेवा, म्हटले तुमची पोरं पास होतील. म्हणजे अभ्यास नाही केला तरी. आमच्याकडे मध्यंतरी तो बागेश्वर धामचा आला होता. म्हणजे ह्या बुवा बापूंच्या कचाटात अडकलेल्या बायकांनी जरा जिजाऊंचं चरित्र वाचावं, सावित्रीबाईंचं चरित्र वाचावं. सावित्रीबाई म्हणतात, शिक्षणाने काय होतं, पशुत्व हट्ट मनुष्यत्व येतं पहा. आमच्यातलं जनावर पण कमी होतं आणि आमच्यातलं माणूस पण उंच होतं हे सावित्रीबाई सांगतात. जिजाऊंनी आपल्या आयुष्यामध्ये या अंधश्रद्धा नाकारल्या. आपल्या नवऱ्याचं, आपल्या वडिलांचं जगणं जिजाऊंनी बघितलं आणि जिजाऊंनी ठरवलं. काय ठरवलं हे फार महत्वाचं आहे. जिजाऊंनी ठरवलं की आपला मुलगा कुणाच्या दरबारामध्ये कुजरे आणि मुजरे करणारा होणार नाही, झाला नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी शिवाजी महाराजांवर संस्कार करत असताना जिजाऊंनी पहिल्यापासून हा स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा, समानतेचा, नैतिकतेचा संस्कार केलेला आपल्याला दिसतो. म्हणूनच शिवाजी महाराजांनी लहानपणी जी मावळ्यांची फौज तयार केली ती एका जातीची नाहीये, 18 पगड जातीची माणसं आहेत. शिवरायांच्या स्वराज्याचा हा सुद्धा एक फार मोठा आदर्श आहे. कारण या देशातल्या धर्मव्यवस्थेनं, आपल्या सर्वांना परशुरामाची गोष्ट माहिती आहे, मी त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही. डॉक्टर आशा साळुंके सरांनी परशुराम प्रतीक जोडण्याचं की तोडण्याचं पुस्तक लिहिलेलं आहे, आपण ते वाचून घ्यावं. तर या परशुरामांमुळे क्षत्रिय या देशातले पूर्णपणे संपवले, अगदी क्षत्रिय स्त्रीच्या गर्भातलं क्षत्रिय मूल सुद्धा संपवलं. आणि त्या परशुरामाला देव मानतात या देशामध्ये. म्हणजे आमच्या मेंदू आम्ही चालवतच नाही की काय अशी परिस्थिती आहे. तर या देशामध्ये क्षत्रियता कुणीही उरलेला नाही,
म्हणजे आम्हाला निजाम चालेल, आम्हाला औरंगजेब बादशाह चालेल, आम्हाला आदिलशहा राजा म्हणून चालेल, पण शिवाजी महाराज हा भोसल्यांचा मराठ्यांचा राजा आम्हाला चालणार नाही असं म्हणणारी पिलावळ मनुवाद्यांची त्या काळात सुद्धा होती. आणि हा विचार त्या काळात सुद्धा होता. जिजाऊंनी काय केलं तर मनुस्मृतीच्या या सिद्धांताला की कलियुगामध्ये कुणीही क्षत्रिय राहिलेला नाही, फक्त दोन वर्ण आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र, तर शूद्राला राजा होण्याचा हक्क नाही. जिजाऊंनी काय चॅलेंज केलं? जिजाऊन या देशातली धर्मव्यवस्था चॅलेंज केली. जिजाऊन या देशातल्या मनुस्मृतीची व्यवस्था चॅलेंज केली. जिजाऊंनी या देशातले समाज, या देशातल्या रूढी परंपरा नाकारत स्वतःच्या मुलाला छत्रपती घडवण्याचं शिक्षण दिलं. किती मोठी गोष्ट आहे ही, याची प्रासंगिकता काय? याची फार मोठी प्रासंगिकता आहे आजची. जिजाऊंनी या देशातल्या जुलमी, म्हणजे त्यावेळेस शिवाजी महाराज सैनिकांना आदेश देताना म्हणतात की तुम्ही आपली सैन्य नेत असताना पायवाटेवरून रस्त्यावरून न्या, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून सैन्य घालू नका, नाहीतर शेतकरी म्हणतील तुमच्यापेक्षा मोगल बरे होते. म्हणजे शिवाजी महाराजांना हे सांगायचंय की या रयतेला आपलं राज्य जे आहे ते त्यांचं स्वतःच असं वाटलं पाहिजे, हे माझं राज्य आहे असं वाटलं पाहिजे. शिवाजी महाराज हा कोणी परका नाहीये. हा तर जिजाऊंनी काय केलं तर या देशातली जाती व्यवस्थेची चौकट मोडली. जिजाऊंनी काय केलं, या देशातल्या धर्मव्यवस्थेच्या रूढी परंपरा नियम चॅलेंज केले, नाकारले. त्याच्या जीवावरती आपला मुलगा छत्रपती होईल यासाठीचं शिक्षण, यासाठीची जबाबदारी, यासाठीच्या राज्यव्यवस्थेचे निर्णय घेतले आणि आपल्या मुलाला छत्रपती घडवलं. आता याची आजच्या काळातली प्रासंगिकता काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये असा एक गैरसमज झालेला आहे की अमुकच माणसं राज्य करू शकतात, तमुकच माणसं राज्य करू शकतात, आणि मग या सध्याच्या प्रधानमंत्र्याशिवाय आपल्याकडे पर्याय कोण, आणि मग देशाचं कसं होणार, असं सगळं आपल्या डोक्यामध्ये चालू आहे. मी काही कुठल्या राजकीय पक्षाची भूमिका घेऊन तुमच्या समोर आलेली नाहीये, पण मला एवढं मात्र कळतं की मणिपूर ज्या राज्यामध्ये घडलं तिथं भाजपचं सरकार होतं आणि सरकार म्हणून मंत्रिमंडळाची ही जबाबदारी होती की तिथल्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, तो घेतला गेला नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे सध्या एकंदरीतच जे महाराष्ट्रातलं आणि देशभरातलं वातावरण आहे ते वातावरण पाहता एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे समजते की बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, फुलेशाह आंबेडकर या सगळ्यांच्या विचारांना सध्याच्या राज्य व्यवस्थेमध्ये कुठलंही स्थान नाही. आणि जर असं असेल तर ही राज्य व्यवस्था नाकारण्याची जबाबदारी तुमची माझी आहे. एक दुसरं आणि महत्वाचं म्हणजे की जिजाऊंच्या विचारांची आजची हीच प्रासंगिकता आहे. या ठिकाणी अजून एक गोष्टींचा रेफरन्स मला द्यायला आवडेल, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण केलं होतं, त्यावेळेस काही इशारे तुम्हाला मला दिलेले होते, त्या इशाऱ्यांमध्ये एक लास्ट पॉइंटचा इशारा मी तुम्हाला सांगू इच्छिते. तो इशारा असा होता की बाबासाहेब म्हणतात की व्यक्तिपूजा किंवा विभूती पूजा, म्हणजे एखाद्याच व्यक्तीची खूप पूजा करणं, त्याला खूप मानणं, हा एखाद्या धर्माच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, त्याच्यामुळे त्याला स्वर्ग की मिळत असेल, पण ज्या वेळेस प्रश्न देशाचा येतो त्यावेळेस व्यक्तिपूजा ही त्या राष्ट्राला अंतिमत हुकुमशाहीकडे घेऊन जात असते. आज आपल्या देशामध्ये बाबासाहेब जणू काही हे वाक्य आजच्या संसदेच्या एका चेअरवरती बसून देशाचं सगळं चित्र समोर पाहत बोलतायत असं मला वाटतं. आणि हा इशारा आज तुमच्या माझ्या प्रत्येकासाठी आहे, प्रत्येकासाठी आहे की तुमचा माझा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करू नये असं जर वाटत असेल तर तुम्हाला मला या देशामध्ये शिवरायांचं स्वराज्य आणायचं असेल, तुम्हाला मला या देशामध्ये भारतीय संविधानाचं राज्य आणायचं असेल तर तुम्हाला मला या इतिहासामध्ये परत डोकावलं पाहिजे आणि जिजाऊंच्या आणि शिवरायांच्या स्वराज्याची प्रासंगिकता समजून घेतली पाहिजे. एवढीशा शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये स्वराज्याचा विचार त्या माऊलीनं घातला आणि शिवरायांनी या देशातली वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था नाकारत स्वतःचा राज्याभिषेक करवूनच घेतला. का? कारण शिवाजी महाराजांना फक्त राजे कधीच नाही म्हणायचं.
शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं, कारण त्या काळामध्ये राजे हे कुठलाही सरदार लावू शकत होता. शिवाजी महाराजांचे वडीलही राजे होतेच की, शहाजीराजे भोसले, लखुजीराजे भोसले, निंबाळकर राजे, मोहिते राजे, असे अनेक राजे होते त्या काळामध्ये, हे सगळे सरदार होते. पण शिवाजी महाराज सरदार नाही आहेत, या सरदारांच्या वरची पोस्ट आहे, छोट्या मोठ्या राजांच्या वरची पोस्ट आहे ती छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून छत्रपती असंच आपण म्हणायचं, आपल्या महामानवांचं डिग्रेडेशन आपण करता कामा नये, आपण त्यांचा योग्य सन्मान करण्याची सवय स्वतःला लावली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की जिजाऊंनी त्या काळात जाती व्यवस्था नाकारली, आजच्या जाती व्यवस्था नाकारण्याबद्दल आपल्या भूमिका काय आहे, आणि त्या जर नसतील तर त्या आपण बनवल्या पाहिजेत. कारण या देशातल्या जाती व्यवस्थेचा अंत झाला पाहिजे, तरच या देशामध्ये समानता नांदू शकेल, आणि तरच या देशाच्या संविधानानं दिलेल्या स्वातंत्र्याचा तुम्ही मी परिपूर्णपणे उपयोग घेऊ शकतो, त्याचा उपभोग घेऊ शकतो, हे आपण समजावून घेतलं पाहिजे. नाहीतर ऑनर किलिंग मध्ये आंतरजाती विवाह करती म्हणून अशा सुद्धा अनेक पुरी मरताना आपल्याला दिसतात, आणि अशी अनेक प्रकरणं हाताळताना आपण पाहत आहोत आजूबाजूला. इतिहासकार डॉक्टर बाळकृष्ण यांच्या शिवाजी द ग्रेट या इंग्रजी पुस्तकामध्ये जिजाऊंविषयी लिहित असताना ते लिहितात, शेअर द हेड ऑफ अ मॅन ओव्हर द शोल्डर ऑफ अ वुमेन, शी रिमेन गाईड अ फिलॉसॉफर अँड फ्रेंड टू शिवाजी. थ्रू आउट हर लाईफ शी अँक्शियसली वॉच द रायझिंग सन ऑफ द ग्लोरी ऑफ हर सन अँड वॉज फॉर्च्युनेट टू विटनेस इट्स क्लायमॅक्स इन द फॉर्म ऑफ इट्स कॉरोनेशन ऍज अ इंडिपेंडंट किंग अँड ऑर्नामेंट्स ऑफ द क्षत्रिया रेस. म्हणजे जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये गाईड आहेत, त्या स्वतः एक फिलॉसॉफर आहेत. त्यांच्या राज्याभिषेकापर्यंत स्वतःच्या मुलाच्या कर्तृत्वाचा प्रवास त्या नुसत्या बघत नाहीये, त्याच्या विटनेस आहे, त्याच्यामध्ये स्वतः सहभागी आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे बरं का, की म्हणजे आपण नेहमी म्हणतो मुलं आपली ऐकत नाहीयेत, मुलं आपली आपल्याशी बोलत नाहीयेत. मोबाईलमुळे तर तो फार मोठ्या प्रमाणात इश्यू निर्माण झालेला आहे की मुलांशी संवाद आपला कमी झालाय, मग मुलं ऐकत नाहीत, मग त्या स्टेजला एक फ्रस्ट्रेशन आपल्यामध्ये येतं, कुणाच्याही मध्ये येतं. पण जिजाऊंच्या बाबतीमध्ये ही गोष्ट फार महत्वाची आहे की जिजाऊंच्या पूर्ण आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बालपणापासून तर राष्ट्रमाता जिजाऊंच्या मृत्यूपर्यंत शिवाजी महाराज आणि जिजाऊंचा संवाद हा कायम राहिलेला आहे. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेसोबतच जिजाऊंची गुप्तहेर यंत्रणा काम करते. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेबद्दलची आखणी, त्याचा संवाद, त्याचं प्लॅनिंग जिजाऊ आणि शिवाजी महाराजांनी एकत्र केलेलं आहे. जगाच्या पाठीवरती अशी मायलेकरांची जोडी तुम्हाला मला शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की हा जो लेखक म्हणतोय इतिहासकार, किंवा बऱ्याच इतिहासकारांनी ते मांडलेलं सुद्धा आहे, की जिजाऊ म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जिजाऊंचं स्थान प्रचंड महत्वाचं आहे. तो शिल्प आणि ती शिवाजी महाराजांचं चरित्र घडण्यामध्ये जिजाऊंची भूमिका सिंहाचा वाटा आहे. आजच्या आयांनी आणि आजच्या एकंदरीतच एक कुटुंब वत्सल आणि पुढची पिढी घडवणाऱ्या पालकांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्यात सुद्धा ती कॅपॅसिटी असावी लागते की आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला गाईड करता येत आहे. म्हणजे मुलांना आपल्या पुढचं येत असतं म्हणून ते आपलं ऐकत नसतात, एक. दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, एक तर आपण त्यांना आउटडेटेड सांगत असतो किंवा आपल्याच आयुष्याचे गोडवे गात असतो. त्याच्या दोन्हीतही त्यांना अजिबात इंटरेस्ट नसतो. त्यांच्या समोरची जी चॅलेंजेस आहेत ती चॅलेंजेस समजून घेणं, पुढच्या काळासोबत चालणं आणि स्वतःच्या गोडव्यांमधून बाखेर पडत त्यांच्यासोबत नीटपणे आणि थेटपणे संवाद करण्याची कला आणि त्यांच्या चॅलेंजेसला सोडवण्याची कला तुमच्या माझ्यात येत असेल तर आपण म्हातारे होणार नाही आहोत, नाही तर आपण ऑलरेडी म्हातारे झालेलो आहोत, आउटडेटेड झालेलो आहोत, हे आपण समजून घ्या. जिजाऊंकडून ही शिकण्यासारखी प्रचंड मोठी गोष्ट आहे की आपण आपल्या मुलांच्या सोबत आपल्याला राहायचं असेल तर आपल्याला अपडेट राहावं लागतं, एक. दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, माझं बाळ, माझं कोकरू, माझं लेकरू, आणि मग जगात फक्त मलाच मूल झालंय आणि ते खूपच प्रिय आहे आणि त्याला कुठलंच ऊन लागता कामा नये, अशी एक आजच्या आयांची भूमिका आहे. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगते, मी मॅरेज फॅमिली काउन्सिलिंग सेंटर आजकाल चालवते, त्याच्यामध्ये अनेक टीनेजर्स मुलांच्या पालकांसोबत मध्यंतरी आवर्जून मी संवाद केला, तर हा प्रश्न फार प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात चर्चेला आला
की आता मुलं आपली ऐकतच नाही आहेत. आणि आजच्या पालकांचा एक हट्ट आहे की जे मला मिळालं नाही ना ते मी माझ्या मुलांना दिलं पाहिजे. म्हणजे या नादामध्ये आपण अति मुलांना देतोय, त्यांना नाही ऐकण्याची सवय राहिली नाहीये, वेटिंग करण्याची सवय राहिलेली नाहीये, आणि त्यांना आई वडील म्हणजे एटीएम मशीन वाटतायत की काय हेही जरा पडताळून पहा. म्हणजे एक मैत्रीचं बॉन्डिंग किंवा संस्कारांचं विचारांचं वारशाचं बॉन्डिंग आपलं आधुनिक पिढीसोबत आहे का फक्त पैशाच्या देवाणघेवाणीसाठी आपण आहोत आणि आपल्याला फक्त या फिजिकल मटेरियलिस्टिक जगामध्ये फक्त त्या वस्तू मुलांना दिल्या की आमचं कर्तव्य संपतं, महागडी क्लासेस लावले की आमचे कर्तव्य संपतं, क्लासेस आणि कॉलेजेसला पैसे भरले की आमचं कर्तव्य संपतं असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्ही निश्चितच जिजाऊंना परत एकदा उघडून वाचलं पाहिजे असं मी म्हणेल. का? कारण जिजाऊंचा म्हणजे स्वतःच्या मुलाचा राज्याभिषेक झाल्यानंतर जिजाऊ वारलेल्या आहेत. स्वतःच्या मुलाचा जसं एखाद्या आईनं ब्लूप्रिंट बनवावं आपल्या मुलाच्या कर्तृत्वाचं, त्याचं पूर्णत्व राज्याभिषेकाच्या दिवशी व्हावं आणि त्याच्यानंतर जिजाऊंच मरण यावं जून मध्ये. म्हणजे किती ही आई डिवोटेड आहे स्वराज्याच्या आखणीपर्यंत. तुम्हाला माहितीये छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला त्याला जो प्रचंड खर्च झाला, जनरली देशामध्ये काही घडलं तो जो खर्च झाला तो सामान्य माणसाच्या करामधून वसूल केला जातो. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक कर सामान्य जनतेवर शेतकऱ्यावर नाही लावला. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक कर फक्त आणि फक्त सरदारांवर, पाटील देशमुखांवर लावलेला आहे. पाटील देशमुख कुलकर्णी जे काही असतील ते फक्त सरदारांवर. हा कर सामान्यांवर नाहीये. आज कुठली गोष्ट घ्या आम्ही 18-18% जीएसटी भरतोय आणि त्याचा आउटपुट काय, शेतकरी आत्महत्या करतोय, स्त्रियांचे चारित्र्य म्हणजे खूप धोक्यात आहे, स्त्री सुरक्षित नाहीये, आज आमच्या पोरांना नोकऱ्या नाहीये, मराठी शाळा बंद होताना दिसत आहेत आणि एकंदरीतच काय जुनी पेन्शन योजना बंद आहे, आता कोणाला पेन्शन नाही, सरकारी नोकरी नाही, सरकारी भरती नाही, स्त्रिया सुरक्षित नाही, प्राथमिक शिक्षण आम्हाला मोफत आणि सक्तीचं नाही. आणि कशासाठी कर भरतोय आम्ही, मंदिर बांधण्यासाठी का? खोके वाटून यांनी बोके विकत घ्यावेत म्हणून. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जिजाऊंचं स्थान हे किती महत्वाचं आहे की त्या माऊलीचं आपल्या लेकरासोबतचं बॉन्डिंग हे शिवरायांच्या राज्याभिषेकापर्यंत आहे. आजच्या आयांनी जरा हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या मुलांसोबतचे संवाद, मोबाईल उपवास पाळा, गुरुवार बुधवारच्या उपवास करण्याची गरज नाहीये आता, स्वतःचं शरीर कुपोषित करण्याची उपवास तपास करून काहीच गरज नाही आता. कुठलाच देव खाली होऊन तुम्हाला वर नेऊ शकत नाही, तुम्हाला म्हणजे संसदेमध्ये रिझर्वेशन देऊ शकत नाहीये. ते सगळं आपल्या महामानवांनी केलंय, ते इम्प्लिमेंट करणारे मूर्ख आहेत आणि मूर्ख आहेत किंवा स्वार्थी आहेत, मूर्ख नाही म्हणता येणार, स्वार्थी जास्त करेक्ट वर्ड आहे, स्वार्थी आहेत आणि म्हणून त्यांना तुमच्या माझं भलं दिसत नाहीये. आणि मग आपल्याला जर आपलं भलं करून घ्यायचं असेल तर आपल्या महामानवांच्या इतिहासाच्या पानातून हे आदर्श घेऊन तुम्हाला मला या वाटचाली कराव्या लागतील हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून जिजाऊंकडून आई म्हणून शिकण्यासारखा प्रचंड मोठा हा गुण आहे की शेवटपर्यंत आपल्या मुलासोबतचा संवाद, त्याला सल्ले. म्हणजे जिजाऊंचा स्वतःचा फारशी शिक्का, शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये जिजाऊंच्या सही शिक्क्यानं कारभार चालत होता. म्हणजे जसं शिवाजी महाराज आग्र्याला गेले त्यावेळेस शिवरायांच्या स्वराज्याच्या राज्यपाल जिजाऊ आहेत, त्या काळात स्वतःचा एकही किल्ला परकीय शत्रूच्या हाती जिजाऊंनी लागू दिला नाही आणि उलट एक किल्ला घेतल्याची नोंद आहे. आणि जिजाऊंचा शिक्का आहे जिजाऊ वालिदा राजा शिवाजी, असा त्यांचा स्वतःचा शिक्का आहे. त्याचबरोबर न्यायनिवाडा करत असताना म्हणजे जेजुरीचं गुरवपद कुणाला द्यावं याच्यावरून एक न्यायनिवाडा आला, तो जिजाऊंनी अगोदर केला. मग त्याच तरीही त्या गुरवाचं असं म्हणणं होतं की शिवाजी महाराजांनी तो कन्फर्म करावा आणि माझं गुरवपद कायम करावं. तो छत्रपती शिवरायांकडे दरबारात गेला, त्यावेळेस छत्रपती शिवाजीराजे असं म्हणाले की मातोश्रींनी जो निवाडा दिला तोच माझा निवाडा आहे. म्हणजे स्वतःच्या मुलांनी एक शब्दाचा फेरफार जिजाऊंच्या निवाड्यात केलेला नाहीये. उलट गणो गबाजी नावाचा एक वतनदार आहे, त्याला शहाजीराजांनी वतन दिलं आणि ते वतन शिवाजी महाराजांनी काही कारणास्तव परत घेतलं.
तो जिजाऊंकडे गेला आणि जिजाऊंकडे न्याय मागितला. जिजाऊंना सगळी परिस्थिती सांगितली. जिजाऊंनी शिवाजी महाराजांचा निकाल रद्द केला आणि त्याचं वतन त्याला परत दिलं. त्याच्यावर शिवाजी महाराजांकडे अपील सुद्धा होत नव्हतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या न्यायनिवाड्याचं सुप्रीम कोर्ट जिजाऊ होत्या आणि ते अधिकार शिवरायांनी मान्य केलेले होते छत्रपती झाल्यावर सुद्धा. किती मोठी गोष्ट आहे ही. आपलं पोरगं साधं नोकरीला लागलं तर त्याला वाटतं आईला काही कळत नाही, तिला हॉलमध्ये सुद्धा येऊ नये, तिनं मध्ये सुद्धा बोलू नये. साधं नोकरीला लागल्यावर म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे की आपण किती अपडेट राहणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या पिढ्यांचे प्रश्न आपण किती समजून घेणं गरजेचं आहे. आणि जर आपण असं करू शकत नसू, फक्त आत्मप्रौढीमध्ये जर आम्ही रमत असू, तर मात्र आम्ही लवकरच आउटडेटेड होतो आणि मग एक डिप्रेशन मध्ये जाण्याची वेळ आमच्याकडे येते. जिजाऊंचा राज्यकारभार ही सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. माझ्या थोडस शेवटाकडे येते मी, वेळ झाला याची मला जाणीव आहे. तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आताच्या सरकारची काय भूमिका? शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्यात का? नाही. पाऊस तर म्हणजे आता हिवाळा आहे तरी पाऊस आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊस आला होता. म्हणजे कधीही पाऊस येतोय, कधीही वातावरण बदलतंय, शेतकऱ्यांच्या पिकाला कधीही नुकसान होत आहे. त्यांना ना हमी भाव आहे, त्यांच्या पिकांना ना हमी भाव आहे, ना त्यांना कुठल्या सवलती आहेत, ना त्यांच्या पोरांच्या शिक्षणाची कुठली व्यवस्था आहे, ना त्यांच्या पिकावर प्रक्रिया करून कुठले उद्योग उभारले जात आहेत. फक्त सगळे उद्योग महाराष्ट्राचे गुजरातकडे नेण्यामध्ये सरकार आघाडीवर आहे. सरकार राजकारणी इकडून इकडे विकत घेण्यावर आघाडीवर आहे. आणि ह्या सगळ्या बाबींमध्ये ईडी बीडीमध्ये हे सगळे अडकलेले आहेत. त्यांना शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाहीये. मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या पाहिजेत. एक म्हणजे त्या काळामध्ये देशमुख पाटील लोक शेतचारा गोळा करायचे, त्याच्यातला काही भाग आपल्याकडे ठेवायचे आणि काही भाग वरच्या शाह्यांकडे पाठवायचे. ही शेतचाऱ्याची पद्धत होती. शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा ही पद्धत बंद केली. म्हणजे ती जिजाऊंनी राज्यकारभार करताना केली आणि पुढे चालून शिवाजी महाराजांनी तो कायदाच केला. तो म्हणजे वाट्यावर जगणारे वतनदार शिवाजी महाराजांनी बंद केले. म्हणजे याच्यातला हिस्सा मला काढून घ्यायचा, मग उरलेला हिस्सा मी वर पाठवायचा, ही हिश्यवारी शिवाजी महाराजांनी बंद केली. शिवाजी महाराजांनी पगार देऊन सरकारी माणसं म्हणजे हेच वतनदार पगार देऊन नेमले आणि त्यांना पगार दिला जाईल. त्यांनी शेतचारा गोळा करायचा आणि जेवढा असेल तेवढा शेतचारा वरती पाठवून द्यायचा. शिवाय शेतचारा ऑफिसमध्ये बसून किंवा त्यांच्या दरबारात बसून सिलेक्ट नाही करायचा, तर शेतकऱ्यांची पिकं बघायची, त्यांची अवस्था बघायची आणि पिकांच्या अवस्थेवरून शेतचारा ठरवला जाईल. बांधावर जाऊन शेतचारा ठरवायचा. या पद्धती शिवाजी महाराजांनी चालू केल्या. आज तुम्हाला उत्पन्न किती याचं कोणालाच काही घेणं देणं नाहीये. फक्त तुम्ही जीएसटी मात्र भरायचा आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टींना जीएसटी लागणार. खायच्या बीच्या सगळ्या गोष्टींवरती जीएसटी लागणार. किती फरक आहे, किती गरज आहे आपल्याला आज या विचारांची, किती गरज आहे. तुम्ही खरी पाहणी करत नाही. विमानातून उडत जाता, वरून बघता पाणी किती खालीन, शेत किती नासलेन, पीक किती वाया गेलेन, पाहणी केली, नामुक केलं, नमुक केलं. सामान्यांच्या पैशातनं तुम्ही एकमेकावर चिखलफेक करता, तुमचे अहंकार जिरून घेत असाल, पण आमच्या सामान्यांच्या प्रश्नांचं काय? आणि म्हणून मला असं वाटतं की जिजाऊंच्या विचारांची प्रासंगिकता आज प्रचंड मोठी आहे. दुष्काळ पडला असेल तर शेतकऱ्यांना कर्ज माफ करणारं छत्रपती शिवरायांचं राज्य. आज उद्योगपती कर्ज घेऊन दुसऱ्या देशात पळून जात आहेत, त्यांची कर्ज माफ होतात, त्यांना काहीही कुणी पकडून आणण्याचा प्रयत्न करत नाही. पण इकडं थोडस कर्ज थकलं की आमचे अगदी नोकरदार सुद्धा, हातावरचे प्रायव्हेट जॉब्स वाले सुद्धा आत्महत्या करायला लागलेले आहेत. हे सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार मला वाटतं आपण केला पाहिजे. आणि म्हणून जिजाऊंची प्रासंगिकता विचारांची आणि कार्याची आज काय, तर जिजाऊंसारखी आई आणि जिजाऊंसारखी लढाऊ स्त्री तयार झाली पाहिजे. सिद्धी जोहरनं ज्यावेळेस शिवाजी महाराजांना पन्हाळगडा किल्ल्यामध्ये वेढा देऊन अडकवलं होतं, त्यावेळेस जिजाऊ नेताजी पालकरांना म्हणाल्या होत्या, नेताजी तुम्हाला जर माझ्या प्राणाला, माझ्या बाळाला सोडून आणता येत नसेल तर मी स्वतः जातीनं जाते आणि सिद्धीच्या तावडीतून माझ्या बाळाला मी घेऊन येते. म्हणजे स्वतः युद्धाला सतत तयार असणारी ही स्त्री आहे. असं नाही की फक्त चूल आणि मूल आणि फक्त मग माझा मुलगा छत्रपती झाला आणि मग आता माझा काय थाट विचारता, असल्या काही आविर्भावात जगणारी ही स्त्री नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जिजाऊंचं अजून एक मला
तुम्हाला सांगायला आवडेल ते म्हणजे शहाजी राजांच्या मरणानंतर जिजाऊ सती गेल्या नाहीत. आपल्याकडे अगदी अलीकडच्या काळापर्यंत सती जाण्याची पद्धत होती. नवरा मेल्यानंतर राजघराण्यातल्या स्त्रिया सती जायच्या आणि अशा अनेक स्त्रिया सती गेल्याची उदाहरणं इतिहासाच्या पानापानामध्ये आपल्याला सापडतात. पण राष्ट्रमाता जिजाऊ शहाजी राजांच्या मरणानंतर शिवरायांच्या स्वराज्याचा कारभार पाहता, बाळ संभाजी राजांचं संगोपन पाहता आणि एकंदरीतच या प्रथेला विरोध सरळ सरळ जिजाऊंनी त्या ठिकाणी केलाय आणि त्या सती गेल्या नाही, नवराच्या मरणाचं दुःख नसतं असं नाही, ते प्रचंड दुःख आपल्या हृदयामध्ये बंद करून आपल्या मुलाच्या स्वराज्याच्या पाठीशी जिजाऊ कणखरपणे उभ्या राहिल्या ही भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. आज आपण बायका छोट्या छोट्या गोष्टीनं कोलमडायला लागलो. आयुष्यात सुखदुःख चालूच राहणार आहेत, आर्थिक परिस्थिती कमी जास्त चालूच राहणार आहे. आपण कणखरपणे परिस्थितीवरती पाय देऊन उभं राहायला शिकणं हा जिजाऊंच्या विचारांचा वारसा आजच्या काळामध्ये आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हा जर वारसा आपण घेतला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मी सुद्धा चांगल्या प्रकारचं स्वराज्य निर्माण करणारे आणि किंवा आपल्या विचारांमधून ते घडेल याची काळजी घेऊ शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. महात्मा फुल्यांच्या पोवाड्याच्या काही ओळी मला तुम्हाला सांगायच्यात आणि मग मी या ठिकाणी माझ्या विषयांचा शेवट करणार आहे. महात्मा फुल्यांच्या पोवाडा आपल्या सर्वांना माहिती आहे. शिवजयंतीची सुरुवात महात्मा फुल्यांनी केली. पहिली शिवजयंती महाराष्ट्रामध्ये महात्मा फुल्यांनी सुरू केली आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा, नुसती जयंती सुरू करून काही उपयोग नाही, तर शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या एका सन्माननीय वीर राजाचा इतिहास लोकांना कळला पाहिजे म्हणून महात्मा फुल्यांनी 1000 ओळींचा पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिला. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज या पोवाड्यामध्ये जिजाऊ विषयी महात्मा फुले काय म्हणतात हे आपण बघूया. कन्या वीर जाधवांची जिने भारत लाविले, पुत्रा नीट ऐकविले, या क्षेत्राचे धनी कोणी कोणी बुडविले. बघा, या क्षेत्राचे धनी कोणी कोणी बुडविले म्हणजे या क्षेत्रामधले धनी किंवा जे खरे मालक आहेत, इथला श्रमिक वर्ग, इथला शेतकरी वर्ग, इथला काम करणारा कष्टकरी वर्ग, या सगळ्यांना कोणी कोणी बुडविलं. सांगते मुळे कैसे झाले हे मी तुला सगळं बाळा सांगणारी ती जिजाऊ आहे. अन्य देशीचे दंगे खोर हिमालयी आले, होते लपून राखिले, पाठी शत्रू भोवती झाडी किती उपाशी मेले, गोमास बाजूनी धाले. बघा, गोमास बाजूनी धाले म्हणजे ही लोक कशी आली हिमालयाकडून, कशी लपून राहिली, म्हणजे आर्यांच्या आगमन फिगमन करून आपल्याला एक गोड सांगितलं जातं. महात्मा फुले किती स्पष्ट शब्दात सांगतायत, सर्व देशी चाल त्यांचे गुलाम बनविले, सर्व देशाच्या लोकांना त्यांनी गुलाम बनविले. डौलाने शूद्र म्हणाले, ब्रह्म मेल्यावर परशुराम पुंड माजले, उरल्या क्षत्रिया पिडिले. परशुराम तर महात्मा फुल्यांनी पत्र सुद्धा परशुरामाला लिहिलेलं आहे आपल्याला माहिती आहे. शूद्र म्हणती तुम्हा हृदय बाण टोचले, आज बोधाया फावले, गाणे गाते ऐक बाळ, तुझ्या आजोळी शिकले बोली नाकी मन थाले. म्हणजे जिजाऊ शिवाजी महाराजांना आपल्या पूर्वजांचा इतिहास, जय पराजयाच्या गोष्टी हे सांगून कसं घडवतायत हे महात्मा फुले आपल्या पोवाड्यामध्ये सांगतायत. आणि पुढे महात्मा फुले असं म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराज बाळ जिजाऊचा धनी पेशव्यांचा. महात्मा फुल्यांची वैचारिक क्लॅरिटी किती आहे बघा. ते काय म्हणतायत, बाळ जिजाऊचा धनी पेशव्यांचा. पेशवे हे पद शिवाजी महाराजांच्या खालचं आहे, कारकुनाचं आहे. पेशवे म्हणजे हेड क्लर्क, बाबू. जसं इंग्रजांनी ह्या सगळ्यांना बाबू केलं होतं आपल्या राज्यात, तसं छत्रपतीच्या दरबारातलं पेशवे हे पद आहे आणि ते हेड क्लर्क म्हणून आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंची क्लिअरिटी किती आहे बघा. महात्मा फुले म्हणतायत की धनी पेशव्यांचा बाळ जिजाऊचा. आणि हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपला आज काय झालाय, आपला आज सगळ्याच बाबतीमध्ये आपण प्रचंड मागे गेलेलो आहोत. आपल्याला आज रोजीला या सगळ्याचा विचार करायचा आहे. 2024 मध्ये आपण आलेलो आहोत. 2024 मध्ये सगळ्या निवडणुका होणार आहेत आणि या 2024 मध्ये तुम्हाला मला हे समजून घेतलं पाहिजे की आम्हाला शिवरायांचं स्वराज्य हवंय की यांच्या आशीर्वादावर वाटेल तसा नंगा नाच करणाऱ्यांचं राज्य हवंय हे आपण एकदा ठरवूया. बाबासाहेबांच्या संविधान सभेसमोरच्या भाषणातला शेवटचा इशारा ही समजून घेऊयात आणि जिजाऊ सावित्रीच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आम्हाला, मी पुन्हा एकदा ते रिपीट करते की तुम्हाला जिजाऊ हवी असेल, तुम्हाला सावित्री हवी असेल, तर तुम्हाला शहाजी ज्योतिराव
व्हावं लागणार आहे. शहाजीराजे, ज्योतिराव फुले, छत्रपती संभाजीराजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखे विचार करणारे, स्त्री पुरुष समानतेवर आधारित विचार करणारे सुद्धा आपण निर्माण झालो बाकीचे. म्हणजे स्त्रिया समतावादी असतात असाही माझा काही गैरसमज नाही बरं का, कारण स्त्रिया सुद्धा पितृसत्तेच्या विचारांनीच स्वतःचा मेंदू बनवून घेतलेला असतो. त्यांच्या डोक्यातली मनुस्मृती सुद्धा अजून जिवंत आहे. ती जिजाऊंनी त्या काळात जाळली. तुमच्या माझ्या डोक्यातली मनुस्मृती सुद्धा आज जाळण्याची गरज आहे. जिजाऊंनी त्या काळात मनुस्मृती चॅलेंज केली. आजची मनुस्मृती चॅलेंज करायची जबाबदारी तुमची माझी आहे. आणि म्हणून बांधवांनी आज हा एक वेगळा विषय आपण घेतला की राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्याची आणि एकंदरीतच विचारांची आजच्या काळातली प्रासंगिकता काय आहे. तर जिजाऊ सारख्या अखंडाया आपल्या राज्यात निर्माण होत आणि शिवरायांचं स्वराज्य तुमच्या माझ्या दारापर्यंत येऊ, त्याच्यामध्ये शेतकरी हा श्रम करणारा सन्मानाने जगू देत, त्याच्या आत्महत्या थांबू देत, तुमच्या माझ्या घरातली स्त्री निर्भयपणे फिरू देत, तिला सन्मानाने जगता यावं आणि या देशामध्ये संविधानाच्या विचारांचं राज्य निर्माण व्हावं ही अपेक्षा आहे. मी नेहमी म्हणते की या देशातल्या मनुवाद्यांना हिंदुस्थान घडवायचा असेल, मनुस्मृतीला राज्यघटना म्हणून आणायचं असेल, या देशातल्या भांडवलदारांना शायनिंग इंडिया घडवायचा असेल, त्यांना सगळं पैसा भांडवलदारांच्या हातात जाऊन तुम्हाला मला गुलाम करून एका वर्गव्यवस्थेमध्ये ढकलायचं असेल, ही त्यांची स्वप्न आहेत, तुमची माझी काय स्वप्न आहेत. मला वाटतं की तुमचं माझं स्वप्न असलं बाकीचे की आम्हाला या देशामध्ये असा भारत घडवायचा आहे जो भारतीय संविधानाच्या मानवी मूल्यावर वा असेल आणि या देशामध्ये आमच्या डोक्यावरती आमच्या महामानवांचा आणि आमच्या महानायिकांचा विचारच आमच्या मुलांना निर्भयपणे आम्हाला शिकवता यावा. कुणी दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी किंवा अशा प्रकारचं या देशामध्ये विचारवंतांना मारलं जाऊ नये, प्रत्येक स्त्रीला सन्मानानं जगता यावं हा मानवतेचा विचार, हा शिवरायांच्या स्वराज्याचा विचार तुम्हाला मला जगता आला पाहिजे, निर्भयपणे मांडता आला पाहिजे. आणि अनेक जाती धर्माची माणसं शिवरायांच्या मावळ्यासारखी गुणागोविंदानं राहिली पाहिजेत. अशी सत्ता आणि असा अवतीभोवतीचा परिसर निर्माण करणं ही जिजाऊंच्या विचारांची प्रासंगिकता असं मला वाटतं. तुमच्या शांत ऐकण्याबद्दल सुद्धा मी तुमची अत्यंत आभारी आहे. पुन्हा एकदा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.